सातार्यापासून ते कागलपर्यंत पुणे बेंगलोर महामार्गाच्या रस्त्याचे सहापदरीकरण अर्थात विस्तारीकरण सुरू आहे. यापूर्वी चारपदरी महामार्ग करतेवेळी उचगाव व तावडे हॉटेल रस्त्याच्या पुलाची उंची कमी ठेवल्याने उचगावकरांना तावडे हॉटेलपासून शेतामध्ये जाण्यासाठी किंवा मनेरमाळ्याकडे मुख्य महामार्ग ओलांडून पुलाखडून जात असताना दोन्ही पुलाखालून दिवसातून चार चार वेळा वाहतूक करावी लागते. पुलाची उंची कमी ठेवल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आजपर्यंत वाहतुकीच्या कोंडीचा या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला. गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. नवीन सहापदरीकरणात हा त्रास उचगावकर सहन करणार नाहीत. ज्या चुका पूर्वी विस्तारीकरणावेळी झाल्या त्या आता आम्ही होऊन देणार नाही. पूर्वीच्या चुकांच्या वेदना 10 ते 15 वर्षे उचगावकर सहन करत आहेत. आता सहापदरीकरण करताना माळीवाडा पुलाची उंची व रुंदी वाढवण्याबाबत संबंधित प्रशासन उदासीन असून त्या पुलाची उंची वाढवणार नसल्याचं समजते. माळीवाडा पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीचे निवेदन गोविंद वैरवा, उपव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व इंजिनियर सी बी भरडे यांना करवीर शिवसेना उचगावमधील समस्त शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आलं. चुकीच्या धोरणामुळे उचगावातील माळीवाडा पुलाची उंची वाढवली जाणार नसेल तर पुढील 8 दिवसात करवीर शिवसेना पक्ष व उचगावमधील नागरिकांना आंदोलन उभारून संपूर्ण उचगावातून जाणाऱ्या हायवेचं काम बंद पाडू असा इशारा दिला आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगंड, उचगाव प्रमुख दीपक रेडेकर, विक्रम चौगले, राहुल गिरुले, सुनील चौगले, योगेश लोहार, विराग करी, वैभव पाटील, संजय चौगले, भूषण कदम, सूरज पाटील, संतोष पाटील, आनंदा माने, चंदर चाखले, नारायण मनाडे, अवि मोळे, काका पाटील, केरबा माने, कैलास जाधव, शरद माळी, अजित चव्हाण, सचिन नाग, टिळक, दत्ता यादव, बाळासू मनाडे, विश्वास यादव, शफिक देवळे, पांडू भोसले, राजू संपाळ, दत्ता फराकटे, मंगू वळकुंजे, धनाजी पाटील, परशुराम महाकवे, सुधीर झाकले, सोमनाथ तोडकर, अजित पाटील आदीसह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.